छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा असणारे नाशिकचे प्रसिद्ध कवी गायक गौतम पगारे आपल्या लेखणीतून महापुरुषांप्रती आदर व्यक्त करतानाच समाजाच्या जडणघडणीसाठी देखील प्रयत्नशील असतात. संवेदनशील मनाच्या गौतम पगारे यांनी कोरोना काळात कोरोना रुग्णांच्या घरी सॅनिटायझर फवारणी करून माणुसकीचं दर्शन घडवलं आणि खरे कोरोना योद्धा ठरले. आपल्या लेखणीतून महापुरुषांच्या जीवनकार्यावर गीते लिहितानाच गौतम पगारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या जीवनकार्यावरील गीते गाऊन रसिकांना भेट दिली होती. त्यानंतर त्यांचे देते का नंबर हे गीत खूपच प्रसिद्ध झाले होते. श्री गणरायाचे आगमन होत असताना गौतम पगारे यांनी गणपती बाप्पा मोरिया हे गीत गणेश भक्तांच्या भेटीस आणले आहे. बापा मोर्या, बापा मोर्या, अगले बरस तू जल दिया, आते समय सुख लेते आ, सुख लेते आ, जाते समय दुख लेते जा. इंडियन आयडल फेम गायिका आम्रपाली पगारे यांच्यासह पगारे यांनी हे गीत गायले असून आता ते यूट्यूबवर रसिकांना ऐकता येणार आहे. महाकवी वामनदादा कर्डक हे गौतम पगारे यांचा आदर्श आणि प्रेरणा आहेत. वामनदादा कर्डक हे ज्या टायमाला नाशिकमध्ये इलेक्शनला विधानसभेला उभे होते त्या टायमाला मी आणि मदन शिंदे आणि आमचे काही सहकारी आम्ही त्यांना कोरस द्यायचो. ते गाणं होतं सांगा आम्हाला पिरला बाटा टाटा कुठं आहे ओ, आणि सांगा धनाचा साठा न आमचा वाटा कुठं आहे ओ. ह्या गीताला मी आणि आमचे सहकारी आम्ही कोरस द्यायचो. तिथून मला छंद लागला आणि मी दादांचे सानिध्यात नेहमी राहायचो आणि त्याच्यापासून मला प्रेरणा भेटली. तसेच महाकवी गायक महाराष्ट्राची शान प्रल्हाददादा शिंदे यांचे कार्यक्रम मी बघायचो आणि मला गाण्याची आवड झाली आणि त्याप्रमाणे मी गीत लिहित राहिलो आणि माझे आत्ता 4 गाणे चांगल्या प्रकारे यूट्यूबवर आहे आणि रसिकांनी चांगला प्रसिद्ध दिला. मी सर्वांचे आभार मानतो. आपले सामाजिक भान जपतानाच गौतम पगारे यांनी गायनकला जोपासताना नाशिक नगरीचं नाव उज्ज्वल केलं आहे.